हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि चला ब्लॉगला सुरुवात करते. त्याआधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज रविवार आहे आणि रविवारी आज क्लास ठेवलेला आहे बिकॉज मुलांचे एक्झाम्स आहेत. इथे पावणे 11 झालेले आहेत, 10 मिनटं पुढे आहे. 10 मिनटं पुढे का ठेवते मी? कारण कोणतंही काम ना एक 10 मिनटं आधी होऊन जातं क्लॉक बघून. आणि क्लासची मुलं पण येतात ना, ती ह्या टायमावरती बरोबर येतात, मग त्यांना पण माहिती आहे टीचरचा आपला जो घड्याळ आहे तो 10 मिनटं पुढे आहे. आणि मग आपण वेळेवर गेलो की 10 मिनटं लवकर निघायला मिळेल. खूप हुशार असतात मुलं, त्यांना सांगावं लागत नाही. तर आता नाश्ता वगैरे झाला आणि आज नाश्त्याला असं मी काय स्पेशल असं डिश बनवली नव्हती. आज सकाळी सुटून ना चपात्या केलेल्या, त्याच्यानंतर मग ऑमलेट बनवले दर्शनला, तिच्या पप्पांना, मी, आम्ही सगळ्यांनीच मग ऑमलेट वगैरे खाल्ला. आता आज मी इथे बघा केस धुतलेले आहेत कारण मला संध्याकाळी लावायची आहे मेहंदी. बरेच दिवस झाले मेहंदी लावायचा विचार करते पण मेहंदी लावायचा काही योग येत नाही आहे, कारण दिवसभर क्लास असतो, मुलं असतात, म्हणून मी मेहंदी लावून बसू पण शकत नाही. आणि ते बरं पण वाटत नाही असं की घरी क्लास आहे म्हणून आपण कसंही राहिलो, तर मला ते ॲक्च्युली ते पटत नाही, त्यामुळे ना मी लावली नाही आहे. तर आज सकाळचा क्लास ठेवलेला आहे. ज्या मुलांच्या परीक्षा आहेत ना त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे, मग ती मुलं जातील माझी 11 वाजता बोलवलेलं आहे, म्हणजे ते 1 वाजेपर्यंत मुलं जातील. मग त्याच्यानंतर ना मी केसांना मेहंदी लावेन, म्हणजे संध्याकाळपर्यंत छान ती मेहंदी सुकेल पण आणि कलर पण चांगला येईल त्याचा. तर मेहंदी ना नम्रता भिजवते, मी भिजवत नाही. तर ती काय काय टाकते ना ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन. मी खूप मस्त करते आणि त्याच्याने केस माझे ना सॉफ्ट पण होतात आणि त्याचबरोबर केसांना रंग पण खूप चांगला येतो. त्यांचा हा इथला भाग किती मोकळा आणि छान वाटतोय ना, तर ते काय मेकओवर केलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेलं आहे, नक्की पहा. खूप छान केलेलं आहे, नम्रता आणि दर्शनची मेहनत एकदम मस्त झाली. चला आता दूध वगैरे इथे गरम केलं, चहा झालेला आहे, थोडा चहा आहे. तर मी काळा चहाच ठेवते कारण कसं दूध घालून केला ना चहा की तो ताबडतोब संपायला हवा आणि जर तो राहिला तर तो आपण पिऊ शकत नाही नंतर, कारण का त्याच्यामध्ये टॉक्सिन वगैरे असं हे होतं त्यामुळे ना. तर आता इथे आणलेलं आहे चिकन, फटाफट चिकन मी फोडणीला देते कारण 10:45 झालेले आहेत, 15 ते 20 मिनटात मुलं येतील आणि खूप फटाफट करायचं आहे. तर झटपट कशाप्रकारे मी फोडणी देईन तुमच्याबरोबर शेअर करेन, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम कसं करायचं ते मी नेहमीच करत असते आणि मी शेअरसुद्धा करते नेहमी. तर आता चिकन हे आधी मी स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर पटकन त्याला फोडणी. तर आज संडे आहे तर नम्रताला पण शाळेला सुट्टी आहे, तर तिचं सगळं काम आरामात चाललेलं आहे. तर आता ती जरा भांडी घासायला उभी आहे, तर तोपर्यंत म्हटलं मग आपण चिकन क्लीन करून घेऊया. तर मला जास्त करून ना काही असेल तर असं बसून करायलाच आवडतं, तर मी निवांत वेळी घेतली, बऱ्याच दिवसानंतर मी वेळी घेतलेली आहे कारण आता हल्ली यूट्यूबचे व्हिडिओज बनवायचे असतात, त्यावेळेला मग बसणं उठणं करायचं असेल ना तर मग खूप प्रॉब्लेम होतो, म्हणजे कसं कॅमेरा अँगल दाखवायचा असतो, मग ते सेटिंग करताना खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मग काही वेळेला उभं राहूनच मी सगळं करते. तर पीठ तर जास्त करून आपण मी खाली बसूनच मळून करते कारण मला बरं वाटतं आणि पीठ मळताना आपला पोटाचा एक्सरसाइजसुद्धा खूप चांगला होतो, म्हणून माझ्या मते तरी पीठ आपण बसून मळायला जास्त चांगलं असतं. तर त्याच्यानंतर आता चिकन नम्रतानेच मला धुवून दिलं आणि मी लगेच त्याच्यामध्ये मसाले वगैरे घातले, त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट पण संपलेली आहे. तर आज मला ते सुद्धा सगळं प्रिपरेशन करायचं आहे, ते सुद्धा शेअर करेन मी तुमच्याबरोबर. तर आज रविवार आहे ना, तर आज जेवढं मला होईल तेवढं मी आठवड्याभराचं प्रिपरेशन जे असतं ना ते सगळं करून ठेवते, मग बरं पडतं, म्हणजे कसं मग नंतर पूर्ण आठवडाभर जास्त माझी धगधग होत नाही, मला सगळ्या वस्तू हाती व्यवस्थित लागतात आणि माझं काम ना जे जास्त वेळ लागणारं काम असतं ते कमी वेळेमध्ये होऊन जातं, ते 1-2 नारळ फोडून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून देते. चला आता कुकर लावलेला आहे, म्हणजे इथे आता चिकन शिजेल आणि मुलं पण आलेली आहेत, क्लासला सुरुवात होईल आता. तर आता हे पीठ म्हणून जे ठेवलेलं आहे ना हे मी एका डब्यामध्ये बंद करून ठेवते, म्हणजे ते सुकणार नाही आणि त्याला झाकून ठेवून देईन. थोड्या वेळाने नम्रता करेल चपात्या, नाहीतर मग ट्युशन संपल्यानंतर मी करेन, असं काही नसतं की मीच करायचं का तिने करायचं आहे आणि. तर चला आणि हे जे वाटण आहे ते पण नंतर करून घेईन. प्रिपरेशन सगळं झालेलं आहे, 11:15 झाले, मुलं आलेली आहेत, मी जाते क्लासला, त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटेन.
आता फाइनली आता माझा क्लास झालेला आहे आणि अजून आमची परीक्षा इथेच आहे कारण तिचा ईवीएसचा पेपर आहे म्हणून ती अभ्यास करते अजून आणि परीक्षेला आम्ही सांगितलेलं आज आमच्याकडे जेव तर ती जेवायला तयार नाही आहे ती जेवणार आहे जेवणार आहे आणि ती गेलेली तिच्या घरी तिथून ना त्यांच्या घरी मासे बनवलेले आहेत फिश तर तिच्या पप्पांनी सांगितलं की 2 वाजता मासे होतील कारण तिची आजी आहे ना घरी तर त्यांना थोडा वेळ लागतो बनवायला तर इट्स ओके तोपर्यंत ती आमच्या बरोबर आज चिकन खाणार आहे ना चल आता मी जाते नम्रताने बघा चपात्या करून ठेवलेल्या आहेत आणि चिकन पण झालेलं आहे इथे फक्त वाटण जे आपण केलेलं मगाशी ते पण हे पहा नम्रता हॅज डन दिस ऑल्सो हे पण करून ठेवलेलं आहे आय एम व्हेरी लकी खूप बरं वाटतं जायला अशी छान मदत मिळत असते आपल्याला तर आता हे सगळं लावून घेते वाटण वगैरे आणि त्यानंतर मग जेवायला घेईन त्याच्यानंतर पाहू अजून पुढे काय काय तर आता जेवणाच्या एक एक वस्तू बाहेर नेऊन जाऊन ठेवते कारण आम्ही जेवायला ना सगळे बाहेरच बसतो कारण तिथे मोकळी जागा आहे तर किचनमधलं सगळं मी एक एक बाहेर न्यावं लागतं तर इथे पहा आता जे वाटण लावल्यानंतर ना रस्सा पण छान आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि कलर पाहून कळते तुम्हाला किती मस्त झालेला आहे आणि खरंच स्मेल पण खूप चांगला येतो आहे तर त्याचबरोबर इथे टोमॅटो कांदा आणि दही लिंबू सगळं मिक्स करून घेतलेलं लिंबूचे कापसुद्धा कापून घेतलेले आहेत आणि हे पहा चलो अभी हम खाना खाएंगे और फिर मिलते हैं बाद में हो दुसरे होते ते तुमची सवय झाली ना दुसरे आले की असं वाटतं वेगळंच तब्येत खूप खालावली तुमची कमी केलं म्हणजे काय करता हो का आमचं जेवण झालं आणि तेवढ्यातच ना 5 मिनिटातच हे भाऊ आले तर हे ना आमच्या इथे पेस्ट कंट्रोल करायला येतात तर आमच्या बिल्डिंगमध्ये ना दर 3 महिन्यांनी पेस्ट कंट्रोल होतं आणि हे येतात आणि सगळीकडे मग ट्यूब वगैरे लावतात आणि मग स्प्रे पण मारतात ज्याच्याने कॉक्रोचेस वगैरे येत नाहीत आणि खरंच आमच्याकडे एकही कॉक्रोच शोधूनसुद्धा मिळणार नाही खूप छान आहे पण एक झालं की या स्प्रेमुळे ना मला लगेच त्रास झाला आणि मग मला कफ वाटायला लागलेलं मग त्यामुळे ना नंतर जे मेहंदी लावायची होती ना केसांना मग ती कॅन्सल केली आणि ट्युशन चालू होतं त्यावेळेला मी नम्रताला सांगितलेलं की आता लगेच तू भिजू नकोस कारण संध्याकाळी ना आमच्या इथे आज मीटिंग पण ठेवलेली आहे मग तिथे जायचं होतं जर मग मेहंदी सुकली नाही तर मग ती धुतली लगेच तरी कलर येणार नाही तर ते म्हणून आजचं कॅन्सलच केलेलं आहे तर आता मी थोडासा ना इथे छान असा आलू चाट बनवला आणि आम्ही तो सगळं तिघांनी मिळून नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर ना आता मी अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवायची आहे तर आता लसूण सोलायला घेतलेले आहेत तर इथे ना तुम्ही पाहताय की मी एक असं मोठं टब घेऊन बसली कारण पंखा चालू आहे मग कचरा सगळीकडे घरभर पसरतो तर त्यासाठी अशा प्रकारे एक टब घेतला ना की मग आपण व्यवस्थित कचरा त्याच्यातच टाकू शकतो आणि घरभर पसारा पण होत नाही तर ही एक छोटीशी टीप आहे तर तुम्ही फॉलो करून पहा मी तर नेहमी असंच करते आणि इथे ना अद्रकचे पूर्ण साल पण मी काढत नाही जर गरज लागली तेवढंच काढते तर हे पहा आणि थोडे लसूण ना मी बरणीमध्ये भरून ठेवले कारण डाळीला फोडणी वगैरे देताना पुन्हा लागतात ना मग त्यावेळेला परत सोलायला नको आणि बाकीचं आताचं पूर्ण वाटण करून घेतलं अगदी छान असं बारीक ग्राइंड करून ठेवलं ना तेल आणि मीठ घालून की चांगलं म्हणजे टिकतं ते आठवडाभर व्यवस्थित राहतं नाहीतर मग काही वेळेला ना अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवली की त्याला एक वेगळाच वास येतो आणि मग ते असं ना हे पण वाटतं की म्हणजे एकदम पाणी पाणी झाल्यासारखं होतं मग नक्कीच तेल आणि मीठ घालून तुम्ही वाटून ठेवा आणि पहा एकदम मस्त बारीक झालेलं आहे तर आता नेक्स्ट काम आहे ते म्हणजे गरम मसाला बनवायचा आहे खडा मसाला मी आणलेला आहे इथे तुम्हाला दाखवते काय काय आहे त्याच्यामध्ये तर हा मसाला ना मी मार्केटमधून आणलेला आहे आणि
त्या ज्या ताई आहेत ना त्यांना सांगितलं ना की गरम मसाला हवा आहे, तर त्या सगळ्या वस्तू म्हणजे अगदी प्रमाणात आपल्याला मिक्स करून देतात. आणि त्यामुळे ना मला असं कधी वाटलं नाही की सगळी नावं लिहून घ्यावी किंवा त्यात काय काय लागतं ते करावं. तर त्यांनी नेहमी मला असं दिलेलं आहे म्हणजे जेवढ्याचा हवा असेल ना तेवढ्याचं बरोबर ते ॲक्युरेट असं मेजर म्हणजे टाकून देतात. तर त्यांचा एक अंदाजच झालेला आहे तो. तर आता ना इथे तो चांगला मी भाजायला ठेवलेला आहे. तर गॅस फ्लेम जो आहे ना तो मीडियमच ठेवला आणि जे तेजपत्ता आहे ते थोडे कापून घेतले. कारण कसं नंतर आता तेजपत्ता वर घातला ना हा मसाला चांगला गरम झाला याच्यावरती तेजपत्ता घातला की तो सुद्धा चांगला मिक्स होऊन जातो. म्हणजे जास्त वेळ मग तेजपत्त्याला भाजायची गरज लागत नाही. त्या मसाल्यामध्येच त्याचं छान असं त्याला पण खमंग येतो. तर हे पहा आता चांगलं मी एक 10 मिनटं लो फ्लेमवरती कंटिन्यू हलवत हलवत ना मसाला बारीक करून घेतलेला आहे. आणि आता इथे मसाला थंड होईपर्यंत थोडा मी घेणार आहे चहा. तर मिक्सरला वाटून ठेवलं आहे पण कसं की तो गरम असतो ना त्यामुळे आपण तो लगेच भरू शकत नाही. कारण भरला की त्याला पाणी सुटणार आणि तो मसाला लवकर खराब होणार. त्यामुळे ते पूर्णपणे थंड करायचं आणि मगच भरायचं. मी जास्त प्रमाणामध्ये मसाला केलेला नाही आहे. तो मला 15 दिवस चालेल एवढाच मी केलेला आहे, 200 ग्रॅम एवढा. तर इथे तुम्ही पाहताय आता मी पेपर घेतलेला आहे न्यूजपेपर आणि त्याच्यावर टाकून ना बरणीमध्ये भरलं की अगदी सरकन ते व्यवस्थित जातं आणि इकडे तिकडे सांडत नाही, मसाल्याचं नुकसान होत नाही आणि घरात पसारासुद्धा होत नाही. तर आत्ता मी जस्ट आले घरी, 10 वाजत आलेले आहेत. तर एवढा वेळ का गेला कुठे गेला, तर आमच्या सोसायटीमध्ये ना मीटिंग होती तर मीटिंग अटेंड करत होती तर बराच वेळ गेला. त्यानंतर आमची मैत्रीण जी आहे ती इथे आता राहत नाही सध्या, तर ती आलेली मीटिंगसाठी मग तिच्याशी बोलण्यातसुद्धा भरपूर वेळ गेला. आता मी घरी आली तर नम्रताने इथे मस्त ना असे भाकरी बनवलेली आहेत. हे पा नाचणीची भाकरी किती सॉफ्ट आणि नरम केलेली आहेत, मस्त एकदम. आणि मी बघून सरप्राईज झाली कारण मी तर सांगितलेलं तिला फक्त भात बनव, पण तिने भाकऱ्यासुद्धा बनवल्या, खूप छान वाटलं एकदम. तर नम्रता अगं तुझ्याबद्दल बोलते मी काहीतरी, एवढं छान केलं ना तर तिची पाठ थोपटायला पाहिजे, मस्त एकदम छान. तर म्हणते की मला म्हणजे नेहमी विचारून करते पण आज तिने एकटीनेच केलं न विचारता, ते मला खूप छान वाटलं. चला आता इथे रस्सा गरम करायला ठेवलेला आहे आता आम्ही. हो तर आता आम्ही जेवण घेऊ, उशीर झालेला आहे आणि मग पुन्हा उद्याचं रुटीन स्टार्ट होईल. तर चला मग हा ब्लॉग आजचा मी इथे स्टॉप करते. इथे दर्शन पण बसलेलं आहे बघा अभ्यासाला. तर स्टॉप करते आता आजचा ब्लॉग आणि भेटेन नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर भेटूया पुन्हा, बाय बाय.